आणि आता एक मोठी बातमी आहे, झी 24 तासच्या बातमीनंतर रस्त्याची दुर्दशा दाखवल्यानंतर अवघ्या काही तासातच प्रशासन खडबडून जाग झालंय. राष्ट्रीय महामार्गावर तासाभरात खड्डे बुजवण्याचं काम सुरू झालंय. आज सकाळी मुंबई गोवा महामार्गावरील वडखळ नाक्यावरची स्थिती आम्ही पंचनामा महामार्गाचा या विशेष पडताळणीमध्ये दाखवलेली होती. अतिशय वर्दळीच्या या वडखळ नाक्यावर भले मोठे खड्डे पडल्यामुळे वाहतूक कोंडी कायमचीच असल्याचं झी 24 तासनं दाखवून दिलेलं होतं. त्यानंतर प्रशासन खडबडून जाग झालं आणि अवघ्या तासाभरातच खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार सध्या आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, बातमी दाखवण्याआधीची परिस्थिती आणि बातमी दाखवल्यानंतरची परिस्थिती सध्या आपण प्रेक्षकांना दाखवतो आहोत, काय घडलं या दोन्ही घटनांच्या मध्ये? अमोल, आज सकाळी 10 वाजता आपण झी 24 तास वरती या मुंबई गोवा महामार्गावरच्या खड्ड्यांचा पंचनामा सुरू झालं. वडखळ नाक्यावरती आज सकाळी आपण लाईव्ह जे खड्डे दाखवले होते, ज्या ठिकाणून लाईव्ह केलं त्या ठिकाणचे खड्डे दाखवले. साधारण काही ठिकाणी फुटभर खड्डे होते आणि साधारण 3 ते 4 मीटर लांबीचे हे खड्डे होते. ही बातमी आपण दाखवल्यानंतर तासाभरातच एक खड्डे बुजवण्याचं जे काम आहे ते आता सुरू झालेलं होतं. साधारण 11:30 वाजेपर्यंत या ठिकाणी खडी आणि मिक्स करून सिमेंट मिक्स करून हे खड्डे बुजवण्याचं काम तातडीनं सुरू करण्यात आलेलं आहे. आणि हे खड्डे जे आहेत ते पूर्णपणे या साधारण 500 मीटर लांबीपर्यंत खड्डे जे आहेत ते बुजवलेले आहेत. ही 24 तासनेच ही बातमी आज सर्वप्रथम दाखवली खड्ड्यांचा जो पंचनामा करणारी. आणि त्यानंतरच नॅशनल हायवेचे जे अधिकारी आहेत, कामगार आहेत, त्यांना जाग आले आणि कर्मचारी आणि ठेकेदार यांनी तातडीने इथे एक कामाला सुरुवात केलेली आहे. हा झी 24 तासचा इम्पॅक्टच म्हणावा लागेल अमोल. आणि या भागातले जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांनी सुद्धा झी 24 तासचे आभार मानले आहेत अमोल. बिल्कुल, अशा प्रकारे झी 24 तासवर बातमी लागल्यानंतर खड्डे भरणार असतील तर ही मालिका महाराष्ट्रासाठी अत्यंत उपयोगाची ठरेल असं दिसतंय. कारण आज या मालिकेच्या पहिल्याच भागामध्ये हा इम्पॅक्ट आलेला आहे, त्यामुळे महाराष्ट्रातल्या विविध महामार्गांवर झी 24 तास असंच लक्ष ठेवून असेल.